अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील केकतनीभोरा येथील रहिवाशी सुभाष अर्जुन भोंडे हे वयाच्या 66व्या वर्षी नर्मदा नदीची पायी परिक्रमा करून पुन्हा आपल्या गावी परतले असून गावी परतल्यावर सुभाष भोंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते। या प्रसंगी सुभाष भोंडे यांचे पुतणे म्हणजेच जामनेर नगर परिषदेचे गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे तसेच गावातील नागरिकांनी शाल रुमाल टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। वयाच्या 66व्या वर्षी सुभाष भोंडे यांनी ही परिक्रमा करण्यासाठी तब्बल 4000 किलोमीटरचे पायी अंतर चालून पूर्ण केले असून या प्रवासातील त्यांचे अनुभव कसे होते हे जाणून घेण्यासाठी आमचे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या रिपोर्टर प्राजक्ता खरे यांनी केकतनीभोरा येथे जाऊन सुभाष भोंडे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला। केकतनीभोरा येथील श्रीयुत हरिभक्तिपरायण सुभाष अर्जुन भोंडे यांनी दिनांक 4 नोव्हेंबरला श्री ओंकारेश्वर श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू केली आणि अतिशय खडतर असा प्रवास करून 88 दिवसामध्ये त्यांनी जवळजवळ 4000 किलोमीटरची परिक्रमा पायी पूर्ण केलेली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेर तालुक्यातील केकतनीभोरा या गावी आलेले आहोत। या गावातील रहिवासी सुभाष अर्जुन भोंडे यांनी तब्बल 88 दिवसांची नर्मदा नदीला परिक्रमा पूर्ण केलेली आहे, त्यानिमित्त त्यांनी आज येथे महाप्रसादाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तसेच जामनेर नगर परिषदेचे गटनेते डॉक्टर भोंडे हे देखील आपल्यासोबत आत्ता येथे उपस्थित आहेत। आजच्या या पवित्र दिवशी आमचे आदरणीय काका सुभाष अर्जुन भोंडे हे 88 दिवसांची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आज पुन्हा आमच्या परिवारात पुन्हा परत आलेले आहेत। त्या निमित्ताने आज इथं महाभोजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। आम्ही स्वतःला एवढं धन्य मानतो की आम्ही आमच्यासारखे सर्व सुपुत्र यांच्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहोत। भोंडे घराण्याची ही पुण्याई आमचे काकाश्री, आमचे वडील, आमचे सर्व वडीलधारी मंडळी हे वंश परंपरे हे पुढे नेत आहेत। आमचं एक आदर्श घराणं यांनी निर्माण केलेलं आहे आणि या घराण्यामध्ये आम्ही जन्माला आलो हे आमच्यासाठी खूप मोठी पुण्याई आहे। आज आमचे सुभाषदादा 88 दिवस सतत पायी फिरून नर्मदा नदीच्या उगमस्थानापासून ते नर्मदा नदी जिथं संपते
तिथपर्यंत जाऊन पुन्हा पुन्हा रिटर्न येऊन 88 दिवसात ही परिक्रमा पूर्ण केली आहे. हा अत्यंत खडतर असा प्रवास त्यांनी लिलया पार केलेला आहे आणि धन्य आम्ही असं मानतो की त्यांना 88 दिवसांमध्ये साधी एक तापाची गोळीसुद्धा घ्यायची गरज पडलेली नाही. हे देवाची कृपाच त्यांच्यावर आहे आणि त्यांच्या निमित्ताने आमच्या घराण्यावर आहे. याबद्दल आम्ही सदैव परमेश्वराचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आमच्या दादांची इच्छा पूर्ण झाली, आमच्या परिवाराची इच्छा पूर्ण झाली आणि सर्व त्यांच्या निमित्तानं आमच्या किकत निंबोरा गावावरच संपूर्ण हिच्यावर पुण्यही निर्माण झालेली आहे. असंच सत्कार्य आमच्या दादांच्या हातून घडव अशी आम्ही ईश्वरच्यानी प्रार्थना करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, धन्यवाद. सुभाष अर्जुन बोंडे यांनी वयाच्या 66व्या वर्षी पायी चालून ही परिक्रमा पूर्ण केलेली आहे, तर त्यांना याबाबतचा अनुभव कसा होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. 4 नोव्हेंबर या दिवशी ओंकारेश्वरून अनिल महाराज यांच्याकडून अनुग्रह घेऊन त्या ठिकाणून आम्ही पायी प्रवासाला सुरुवात केली. सुरुवात करत असताना हा जो अनुभव आहे हा मैयाच्या किनाऱ्यावरूनच चालावा लागतो आणि या ठिकाणी संपूर्ण रस्ता हा रेती चिखल आणि संपूर्ण याच्यात असतो. पण ते कसं आहे, जशी आई आपल्या लहान बाळाचा सांभाळ करते याच प्रकारे ती आपण किती आपण आपल्या वयानं आपण लय 66 वर्षाचं म्हणून झालो तरी आपण आईचे बालकच आहोत. त्यामुळे त्या आईने असा सांभाळ केला की एक वेळचा असा अनुभव आहे. आंबा पाडाव या ठिकाणून आम्ही निघालो आणि पुढे धनदाट असा भयानक अरण्य लागलं आणि भयानक अरण्य निघत असताना आम्ही सकाळी 5 वाजता प्रवास चालू करायचा. 5 वाजता चालू करत असताना अशी स्थिती निर्माण झाली की या ठिकाणी 2 रस्ते आले. एवढ्या याच्यामध्ये आपण आता कोणता रस्ता धरावा, कारण प्रत्येक रस्ता जर वर्ग झाला तर 15 ते 20 किलोमीटरचा फेरा पडायचा. नुसतं नर्मदे हर म्हणायचं आणि आईनं तिकडून होकारा द्यायचा, नर्मदे हर बाबूजी आप हो रस्ता मत छोडिये, हे रस्त्याचे जाईल. क्योंकि एम पी आहे तिथं सगळं संपूर्ण हिंदीमध्येच भाषा आहेत, आपलं मराठी त्या ठिकाणी बिलकुलही चालत नाही. तेवढ्या ठिकाणी त्या ठिकाणी कशाचाही चिटपाखरूचाही पत्ता नाही आणि त्या ठिकाणी त्या मैयाने यायचं आणि आपल्याला रस्ता सांगायचं, हे फार मोठं अचंब आहे. का एक वेळेस अशी परिस्थिती झाली की बाबा मैयाचं दर्शन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. म्हणजे असं 3 फुटावरून मैया म्हणलं की जे मैयाचं वहन आहे त्याला हे म्हणतात आपण मगर, त्या मगरचं तर 3 फुटावर दर्शन झाला. मग एकदम मैयाच्या काठावरती भर दुपारी 2 वाजता डायरेक्टली होता. आम्हाला असं वाटायचं की बाबा हे जसं अचेतीत अवस्थित आहे का काय म्हणू सांग. मी त्याला असं काडी ठेवायचा प्रयत्न केला, जसं उठलं तसं नदीमध्ये कळलं. एवढी मैयाची लीला आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या टायमाला तुम्हाला इच्छा झाली की बाबा आपल्याला चादर मिळाली असती, मैया तेवढ्या टायमामध्ये कुठे ना कोणाच्या रूपानं लगेच त्या ठिकाणी आपल्याला चहा पुरवती. ज्या ठिकाणी भूक लागली एकच आहे, फक्त आपला टायमिंग चालत नाही, कारण आपण त्या ठिकाणी संपूर्ण मैयाच्याच वर्षावर असतो. म्हणजे 12-1 पण 12 ते 1 दरम्यान आपल्याला जेवणाचा कार्यक्रम कुठे ना कुठेतरी मैया करते. हा माझा हा याच्यातला संपूर्ण अनुभव आहे. आणि थंडी तर एवढी आहे अमरकंटकला, तर म्हणजे 10-11 वाजेपर्यंत मी ते बर्फाचे खड्यासारखे असे त्या पाण्यावरून खाली पडत असतात. आणि नर्मदा नदीला परिक्रमा करावी ही भावना तुमच्यात कशी जागृत झाली? आमचे महाराज, कारण आम्ही जवळजवळ समजा 12 वर्षापासून आम्ही पंढरपूर वारी करतो आणि आमचे प्रेरणास्थान म्हणलं जे गोविंद महाराज, ते आमच्याच समजा पालावर पावलं असं किंवा येण्याची पण ते चालू जातं म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचं संकट येणार नाही, हेच दृढ भावा धरून सण आम्ही समजा. आणि आमची घराण्याची परंपरा आहे, सांप्रदायिक मार्ग आमचा मुळातच रुजलेला. आता आमच्या मोठ्या वहिनी इतक्या सांप्रदायिक म्हणजे होते की बा त्यांच्याला तोच अट्टहास, त्याच्यामुळे त्यांच्या पायावर पाय टाकत आणत आमची भावी पिढीसुद्धा समजा आमचंच अनुकरण करत करत समजा आज संध्याकाळ सकाळ सकाळ काकडा संध्याकाळ हरिपाठ हे आमचं नित्य घराण्याचा नियमच होऊन राहिला, म्हणजे याच्यात कोणत्याही प्रकारचा खंड नाही. केकतनी भोऱ्याचेच रहिवासी सोपान चौधरी यांनी देखील 78 दिवसामध्ये ही परिक्रमा पायी पूर्ण केलेली आहे, तर त्यांचा याबाबतचा अनुभव कसा होता याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तुमचा अनुभव कसा होता? नर्मदे हर. मी 6-7 वर्षापूर्वी आळंदीला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करीत असताना 4 वर्षाचा आध्यात्मिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर माझ्याची इच्छा झाली की मीही नर्मदा मैयाची परिक्रमा करावी. बरेचसे महाराज लोक सांगत होते की मैयाची परिक्रमा करा, माझ्याही मनात विचार आला आणि घरी आल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 वर्ष निघून गेले, मी गेलो नाही. पुन्हा ह्यावर्षी कोरोनाची महामारी आली
घरीच होतो, परंतु आमचे बाबा हरिभक्तपरायण गोविंद महाराज चौधरी हे माझे काका आहेत। आमची दुसरी परंपरा आहे, पहिली परंपरा म्हणजे आमचे काका फार मोठे कीर्तनकार आहेत, मठाधिपती गोविंद महाराज चौधरी खानदेश प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाने मी बाबांना सहज म्हटलो की मला परिक्रमा करायची, त्यावेळी बाबांनी सांगितलं काही हरकत नाही, काही अडचण नाही, तू परिक्रमेला जा। मी त्या दिवशी संकल्प केला जायचं आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी घरून निघालो, ओंकारेश्वर या ठिकाणी गेलो। आम्ही 8 जण सोबत होतो आणि परिक्रमेचा संकल्प सोडला भाऊबीजेच्या दिवशी आणि परिक्रमेला सुरुवात केली। आम्ही सर्व महाराज मंडळी होतो, निघालो। या परिक्रमेचा उगम स्थान म्हणजे अमरकंटक आहे, मैयाचं उगम स्थान अमरकंटक। ही अमरकंटक म्हणजे छत्तीसगड आणि MP या दोघांच्या मध्यवर्ती आहे, पण MP अमरकंटक म्हटलं जातं। तिथून हा मैयाचा प्रवास, पण आपल्याकडचे जे महाराष्ट्रातील लोक आहे ते मैयाचं परिक्रमा ही ओंकारेश्वरून उचलत असता, म्हणून मी भावेजीच्या दिवशी ओंकारेश्वरून प्रवास सुरू केला। आणि सुरू करत असताना पहिल्या दिवशी खूप अडचणी आल्या, खूपच अडचणी आल्या, परंतु मैयाचं नामस्मरण करायचं, नामचिंतन करत 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 आम्ही 5 दिवसाचा आमचा प्रवास पूर्ण झाला। नंतरमध्येच एक शूलपाणी म्हणून जंगल येतो गुजरातच्या अगोदर, तो जंगल जवळजवळ 180 ते 200 किलोमीटरचा आहे। तो जंगल असा आहे की त्या जंगलामध्ये रस्ते नाही, फक्त त्या छोटे छोटे गावं आहे, वस्ती आहे, पावरी लोक त्या ठिकाणी असतात। त्याच्या मुलांना, लहान मुलं आहे, त्यांना कपडेसुद्धा नाही अंगावरती, भोंगडे ते मुलं, त्यांच्या घरात काही खायला नाही, परंतु परिक्रमावासियांचा आदर करून ते परिक्रमावासियांना त्या ठिकाणी भोजन निवासाची व्यवस्था करत। परंतु माझा संकल्प असा होता की काही जरी झालं तरी गाडीला स्पर्श करायचं नाही। ओंकारेश्वरला गाडी सोडली तर पुन्हा ओंकारेश्वरलाच गाडीमध्ये पाय ठेवला, किती त्रास झाला तरी गाडीला पाय लावला नाही। परंतु मी तर याच्यातून एकच म्हणेल, ही मैयाची कृपा आणि माझे आजी आजोबा यांची फार मोठी पुण्य आहे आणि माझ्या काकांचा आशीर्वाद, त्यामुळे माझी परिक्रमा पूर्ण झाली। मला एका साधूने रस्त्याने असं सांगितलं की ज्याच्या घरामध्ये 7 पिढ्याची पुण्यही असेल त्याच्याचकडनं येणार बाबा मैया परिक्रमा करून घेते, हे कोणाचंही काम नाही। म्हणून मी सांगतो की माझ्या घराण्याची काहीतरी पुण्य आहे, माझ्या घराण्याची फार मोठी पुण्य आहे, माझ्या आजीची फार मोठी पुण्य आहे की त्यांच्या पुण्याईने मी आज ही परिक्रमा करू शकलो। कारण माझ्या आजींनी जो देह ठेवला तो काशी या क्षेत्रामध्ये ठेवला। काशीला लोक मरायला जातात परंतु घरी आल्यावर मरतात, पण माझ्या आजीने काशीला देह ठेवला। माऊली सांगतात मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचणे लागे शरीर ते गावी, पण त्या फार भाग्यवंत होत्या, पुण्यवान होत्या, त्यांच्या आशीर्वादाने मी आजची परिक्रमा पूर्ण करू शकलो आणि गावकऱ्यांचा सर्वांचा आशीर्वाद आणि नर्मदा मैयाने परिक्रमा पूर्ण करून घेतली याच ठिकाणी थांबतो। नर्मदे हर रामकृष्ण। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे, तसेच त्यांचा याबाबतचा अनुभव कसा होता हा देखील त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, केकतनी भरा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।